म्हात्रे साहेब हे देखील या ठिकाणी आहेत. निश्चित या सर्वांचं या ठिकाणी आम्ही आमच्या सर्व क्रिकेटर्सकडून हार्दिक आभार व्यक्त करतो. त्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी क्रिकेट स्पर्धा संपन्न होते. तर असेच ही भद्रवाडी संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्रेक्षण पत्करले आणि 32 अखोटे संघ जे आमचे यजमान आहेत सन्मानी विजय ठाकूर यांचा संघ त्यांना आमंत्रित केलंय. त्यासाठी काय घडणार काय बिघडणार क्रिकेटचं कुरुक्षेत्र बॅटचेंडूचं युद्ध आणि या युद्धामध्ये निश्चितच आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा आमचे समालोचक सागर मांडवकर नेर यांना ओव्हर टू सागर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद काका. जाऊया आपण सामन्याकडे आपण जाऊया. आयोजकांचा संघ आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. 32 स्कोर साखुरले आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ RCC भगतवाडी. हा संघ मागचा सामना झाला होता ज्यामध्ये आधी संघाने सामना जिंकलाय. त्यांचं सुद्धा एक घरचं मैदान होतं आणि हा सामना सुद्धा आपण पाहतो तो RCC भगतवाडी संघ त्यांचं सुद्धा एक घरचं मैदान आहे. घरच्या मैदानावर घरचा संघ जेव्हा चांगला खेळ दाखवतो तेव्हा त्यांचे प्रेक्षक खुश असतात, त्यांचे पाठीराखे खुश असतात आणि त्यांचे खेळाडू सुद्धा खुश असतात. आधी संघाने सामना जिंकलाय तर प्रेक्षकांची गर्दी मात्र वाढणार आहे, कारण आधी संघाला सपोर्ट करण्यासाठी खूप प्रेक्षक आपण या स्पर्धेमध्ये पाहिले. सामन्याकडे आपण जाऊया. 32 स्पोर्ट्स क्लब ठाकुरले यांच्या वतीने ही स्पर्धा विश्वेश्वर ठाकूर स्मृती चषक 2016 मध्ये आपण पाहू शकता. मैदानाच्या चारही बाजूने आपण विचार केला तर लख प्रकाश या स्पर्धेला, त्यानंतर अप्रतिम साऊंड सिस्टम सँडे डीजे वलवली त्यांचे डीजे ऑपरेटर अप्रतिम दून प्रेक्षकांचे जल्लोष करत असताना आमचे दोन पंच मैदानावर जयवैत फरीक साहेब आणि त्यांच्या समवेत पंच आपल्याला पाहायला मिळतील चाळके सर. तर त्यांच्या समवेत आमचे दुसरे पंच नितीन वाणी सर असतील असे दोन अचूक पंच. आमचे स्कोरर प्रतीक कलमेकर आणि आमचे ओम चौधरी आमच्या समवेत असतील. तर सामन्याकडे आपण जाऊया. अप्रतिम बॅनर्स ची प्रिंटिंग तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे खास मित्र अप्रतिम बॅनर प्रिंटिंगच्या कला कौशल्य असलेले विकी फडके विकी डिजिटलचे ओनर्स यांची सुद्धा उपस्थिती व्यासपीठावर. तर सामन्याकडे गेम आहोत. पहिला चेंडू स्टेट विकेट, पहिल्या चेंडूवर पाहायचे चेंडू सीमा पार. व्हॉट अ सुपर स्ट्रोक, चार धावा. तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये असा एकच राजा होऊन गेला त्याला शिवराय म्हणतात. सामन्याकडे आपण जाऊया. एकूण धावसंख्या आपण पहिली तर चौक करणार खाते खुले केलंय. राईट आर्म मोठे विकेट ऑन साइडला केलंय. जबरदस्त चेंडू टीम स्कोर एक सीमा रेषेकडे सलग दोन चेंडूवर दोन चौका. डाव्या हाताचा कुशल फलंदाज सचिनच्या बॅटमधून. प्रत्येक षटकासाठी 1,500 सन्माननीय श्री संजीवजी पाटील अकोरी यांच्याकडून धन्यवाद. सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. सलग दोन चेंडूवर दोन चौकार आपल्याला पाहायला मिळेल. चौकारांच्या हॅट्रिकवर असेल फलंदाज सचिन. सचिन भगतवाडी संघाकडून खेळत असताना गोलंदाज तयार. अकुर्ली संघाकडून आक्रमक फलंदाज सचिन. हा फलंदाज याच्या नावावर एक रेकॉर्ड्स आहे. मागच्या वर्षी डेच्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं होतं अर्धशतकी खेळी करणारा फलंदाज याच्यामध्ये क्षमता आहे. मैदानाच्या चारही बाजूनं जर आपण त्याची फलंदाजी पाहिली तर गॅप शॉटमध्ये खेळण्यासाठी माहीर असलेला फलंदाज असा गुणवान फलंदाज अकोली संघाचा. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भगतवाडी संघाला आयोजकांचा संघ आपल्याला 32 स्पोर्ट्स अकोली हा संघ पाहायला मिळतोय. फुटबॉलचा वापर. व्हॉट अ शॉट अप्रतिम. एक्सलंट शॉट सीमा पार. फर्स्ट 6 ऑफ दिस इनिंग साधवा. सामन्याकडे पुन्हा एकदा आपण बोलूया. गोलंदाज तयार. फुटबॉलचा वापर वन्स अगेन. कार्पेटच्या सहाय्याने क्षेत्ररक्षक येथे चेंडू काढले. बेस बिल्डर याचा फायदा सचिन फलंदाजांना उठवलाय. मेघनाची यली फलंदाजी करत असताना दोन्ही संघाचे जर आपण खेळाडू पाहिलं तर येलो जर्सी मध्ये खेळत असताना भगतवाडी आणि क्षेत्ररक्षण करणारा खेळाडू सुजित भगत. गोलंदाज तयार. गोलंदाज अमर अमर केनी संघाचा प्रमुख खेळाडू.
हाँ चंडू वाट शॉट क्षेत्र चंडू काली वाट कैच अप्रतिम झेल डिप्लाय चाणक्य रणनीति वापरली क्षेत्ररक्षकाने खरतर सचिन जो प्रयत्न केला तो ऑन ड्राइव करण्याचा क्षेत्ररक्षक तैनात असताना पांसा बॅटच्या पट्ट्यात चंडू आला नाही क्षेत्ररक्षक होता चंडू काली योगेश भुजक आणि पहिला गडी बांध होते फलंदाजी करणारा संघाचा 16 या धावसंख्येवर जो आज आपल्या मध्ये नाहीये तो रुपेश भगत अतिशय क्रिकेट बद्दल खूप प्रेम असणारा हा खेळाडू त्याची आठवण या आरसीसी भगतवाडी संघाने कायम ठेवली आणि जर आपण पाहतात दरवर्षी त्याच्या नावाने मोठी क्रिकेट स्पर्धा जास्त मैदानामध्ये संपन्न होते ते निश्चितच आरसीसी भगतवाडी संघाचा देखील निश्चित आपण हार्दिक आभार व्यक्त करूया तर त्याने आठवण जिवंत ठेवली या खेळाडूची सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया आरसीसी भगतवाडी संघ या स्पर्धेमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना रुपेश भगत हॅलो कैलास हॅलो डीजेच्या साऊंड सिस्टम समोर जे आमचे प्रेक्षक आपल्याला विनंती असेल सिग्नल मिळत नाही त्यापर्यंत आम्ही कंटिन्युअसली समालोचन करू पोहोचू शकत नाही सामन्याकडे जाऊया या स्पर्धेच्या आमच्या आयोजक विजय शेठ ठाकूर मैदानावर स्ट्रायकर इनला सामना करेल गोलंदाज तयार गणेश गोलंदाजी करत असताना दिशा दाखवली चेंडूला शांत खेळी करण्यामध्ये माहीर असलेला मास्टर माइंड खेळाडू म्हणून विजय शेठ ठाकूर यांची ओळख आहे जेव्हा रॉयल स्पोर्ट्स कलंबोलीच्या मैदानावर महेश म्हात्रे सरांना रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकरला प्रश्न विचारला होता का या सामन्यामध्ये तू कसा खेळशील तर आकाश तारेकरने त्यावर कमेंटमेंट दिली होती का जो संघ माइंड गेम करेल तो संघ जिंकेल म्हणजे एक मोठा खेळाडूची प्रतिक्रिया खेळामध्ये माइंड गेम इज ऑलवेज इम्पॉर्टंट आणि त्यामध्ये माहीर असलेले विजय शेठ ठाकूर मैदानावर हा चंडू फलंदाज मेघनाथ भास्कर आपल्याला पाहायला मिळेल अकोली ग्रामपंचायतीच्या सदस्य राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळी आपल्याला खेळामध्ये आपण पाहायला मिळाल्या तर जाऊया आपण मैदानाकडे गोलंदाज गणेश सोनावणे दोन चंडूचा सामना संपलाय धावसंख्या ती 17 फलंदाज बाजले सचिन ज्यानं मोठं योगदान दिलं 7 चंडू मध्ये 16 धावा ताकदीचा वापर चंडू स्टेट मध्ये लॉंग ऑन क्षेत्ररक्षक तैनात या चेंडूची फेकी होईपर्यंत वेळ होता मेघनाथजी मस्कर आणि विजय शेठ ठाकूर या दोन्ही आयोजक आक्रमक खेळाडूच्या रूपाने मैदानामध्ये उतरले आणि आपल्या संघाला मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करून देतील का धावसंख्या 18 धावा धावसंख्या 18 धावा सामना करेल फलंदाज विजय शेठ ठाकूर गोलंदाज गणेश सोनावनेर भगतवाडी एक्सप्रेस म्हणून याची ओळख घ्या त्यांचं घरच्या मैदानावर सामना जिंकला होता आधी संघानं धुंद्रे संघाला पराभूत केलं त्यानंतर आपण तिसरा सामना पाहतोय आरसीसी भगतवाडी आणि त्यांच्या समोर खेळणारा दोस्ती स्पोर्ट्स अकोली संघ गोलंदाज गणेश सोनावणे बॅटम होते विकेट स्वीप करण्याचा प्रयत्न होता यशिकडे चेंडू उचलतोय फेकी होईपर्यंत विजय शेठ ठाकूर दोन धावा पूर्ण करत असताना या दरम्यान दोस्ती क्रिकेट संघ अकोली या संघासाठी एक पारितोषिक आहे सन्माननीय श्री संदीपजी पाडी साहेब अकोली यांच्याकडे प्रत्येक धावसंख्या ती 4 धावा ऐकून आपण 4 चंडूच्या सामन्यानंतर पाहिलं असेल ना 20 धावांवर पोहोचलेला हा संघ विजय शेठ ठाकूर स्पर्धेच्या आयोजक स्ट्रायकर इनला नाव स्ट्रायकर इनला मेघनाथ भास्कर अनुभवी फलंदाज क्रिकेटचं अनेक मैदाने गजणारे फलंदाज आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळतील गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न कोणती मोठा फटका नाही गॅप शॉट सिलेक्शन एक स्प्लेंडर गॅप क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणी चेंडू डीप थर्ड मॅन सीमा ऋषिकडे 4 धावा अप्रतिम धून आपण वाजवली अकुर्लीच्या खेळाडूंचा उत्साह वाढावा त्यांचा होप्स वाढावा यासाठी अप्रतिम धून आपण वाजवली गोलंदाज तयार राईट आर्म मध्ये विकेट ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडू काली झोकून दिले तो सेफ चेंडू काली अप्रतिम जय स्पर्धेच्या आयोजक विजय शेठ ठाकूर यांच्या खेळीचा अंत होत आहे आणि दुसरा धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला एंड ऑफ दी ओव्हर दोन षटकांचा खेळ संपलाय 24 या धावसंख्येवर विजय शेठ ठाकूर स्पर्धेच्या आमच्या आयोजक यांच्या खेळीचा अंत होते 3 चंडूंचा खेळ
संपल्यानंतर तीन चेंडू चा एकूण सामना केला होता आणि योगदान दिलाय सात धाव्याचा फलंदाज बाद होत असताना विजयशील ठाकूर 24 धाव संख्येवर दुसरा गडी बाद झालाय. व्यंकटेजा जाऊया आपण सामन्याकडे. आदरणीय कलराम पाटील साहेब मुरबे यांचे इथे आगमन झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. त्यानंतर मंचावर ज्या मान्यवरांचे इथे उपस्थित झाले ते आदरणीय रविदासजी गोपी साहेब, बालाजी स्वरूप बिल्डर्स अकोलीचे ओनर्स यांचं सुद्धा इथे आगमन. त्यानंतर आदरणीय मान्यवर सीतारामजी पाटील साहेब यांचं सुद्धा मंचावर आगमन झाले. सहर्ष स्वागत करतोय. यासोबत आणखी एक पारदर्शक येते ते अकोली संघासाठी सन्माननीय मेघनाथजी मस्कर साहेब आणि संदीपजी पाटील साहेब अकोली. मंचावर व्यासपीठावर ज्या मान्यवरांचे इथे आगमन झाले सीतारामजी पाटील साहेब यांचं सुद्धा. त्यानंतर आपण पाहिलं असं खूप सारे अतिथी मान्यवर ज्यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला. असे आदरणीय सीताराम शेख पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत 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 अमूल्य वेळ दिलाय या स्पर्धेसाठी. तर सामन्याकडे आपण लक्ष देऊया. तर मी आमच्या स्पर्धेचे आयोजक राजशेख ठाकूर साहेबांना विनंती करेन आपण सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं. आमच्या स्पर्धेचे आयोजक संजयजी पाटील साहेबांना विनंती असेल सर्व मान्यवरांचं आपण स्वागत करायचं. खूप सारे अतिथी मान्यवर या स्पर्धेसाठी आम्हाला लाभले, खूप सारे अतिथी मान्यवर. सामन्याकडे आपण लक्ष देऊया. दोन षटकांचा खेळ संपल्या, फलंदाजी करणाऱ्या संघाची धावसंख्या येते 24 धावा. सीताराम शेठ पाटील साहेब यांचं इथे स्वागत केलं जाते. आदरणीय संजयजी पाटील साहेब त्यांचं जोरदार ताळे वाजून आपण स्वागत करूया. सीताराम शेठ पाटील साहेब यांनी या स्पर्धेसाठी अमूल्य वेळ दिला आणि अकोली संघाला सपोर्ट करण्यासाठी त्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये. या दरम्यान आपण पाहताय मेघरथ आणि नितीन हे जे अकोली संघाचे दोन फलंदाज खेळतात त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. संजयजी पाटील साहेब अकोली प्रत्येक षटकारासाठी 2000 रुपयाचा पारितोषिक. धावसंख्या येते 25 धावा. फलंदाज तयार, फायटा मोदी विकेट. हा चेंडू फलंदाजासाठी निश्चितच डायरेक्ट हिट केली होती. मेघनाथ मस्कर क्रीज वर खेळत असताना खूप सारे राजकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी अकुर्ली गावातील त्यांच्या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करते. अमूल्य वेळ दिले या स्पर्धेला. अरे पंचांनी इशारे केले, अंपायर सिग्नल. अवांतर चेंडूला धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या येते 26 धावा. एकूण धावा 26. तिसरं षटक फेकणारा गोलंदाज सागर भात्रे. फायटा मोदी विकेट. मेघनाथ मस्कर गोलंदाज मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. खूप सारे अतिथी मान्यवर आहेत. आमचं सुद्धा कॉन्सन्ट्रेट लागत नाही, आमच्या स्कोरांचं सुद्धा कॉन्सन्ट्रेट लागत नाही. बरं, आयोजन कमिटीने आम्हाला सांगितले प्रत्येक मान्यवरांचं आवर्जन नामूल्य करायचं, त्यासाठी आम्हाला तिकडे वळायलाच लागेल. पण आमच्यावर सुद्धा जबाबदारी. आदरणीय सुरेश शेठ मस्कर साहेब अकुर्ली यांचं सुद्धा इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय. तर सामन्याकडे आपण जाऊया. निश्चितच फलंदाज ऑन साइड ला खेळण्याचा प्रयत्न. मेघनाथजी मस्कर फलंदाजच्या खेळीचा अंत होत आहे. यश निश्चित फलंदाज त्रिफळाची बाद होते. फलंदाज मेघनाथजी मस्कर साहेब यांच्या खेळीचा अंत. तिसरा धक्का बसतोय 27 धावसंख्येवर. प्रथम धून आपण वाजवली हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब. महाराष्ट्राच्या इतिहासातील एकच केशरी राठ, कोटी कोटी हृदयांचा एकच हिंदू सम्राट. 46 वर्ष एकच वादन, एकच विचार, एकच रंग भगवा, एकच झेंडा भगवा, एकच मैदान शिवतीर्थ. आपण पाहिलं असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची डीजे मास्टरांना आठवण करून दिली, त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. सामन्याकडे आपण वळूया, सामन्याकडे लक्ष देऊया. एकूण धावसंख्या ती 27 धावा. 3 गडी 5 झाले. सागर मात्र गोलंदाजी करत असताना सामना करेल फलंदाज आनंद भोपी स्ट्रायकरला. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट. हा चेंडू सुरेश चेंडूचा टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतोय. घरच्या मैदानावर खेळणारा आरसीसी भगतवाडी संघ शीतोषण करतो आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले. ज्यांच्या वाट्याला फलंदाज आले तर दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ले. दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ले एक असा संघ आहे केवळच्या मैदानावर. या संघानं पारगाव संघाला, रायगडच्या बालाढ्य संघाला नाकी नऊ आणलं होतं. तर दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ले संघ या स्पर्धेमध्ये.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राईट अँड मोड विकेट, हा चेंडू स्टेट अप करण्याचा प्रयत्न सुद्धा गोलंदाज, संपर्क नाही निश्चितच, कॉलिंग इज ऑलवेज इम्पॉर्टंट, ताळमेल नाही, दोन फलंदाजांमध्ये संपर्क झाला नव्हता, गोलंदाजांना संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही, सेफ फलंदाज क्रीजवर आपल्याला पाहायला मिळेल. आदरणीय कृष्णाजी पाटील साहेब अकुर्ली माजी सदस्य यांचे इथे आगमन झाले, तर आम्ही आमच्या आयोजकांच्या वतीनं त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर यायचे आणि या सामन्याचा आनंद घ्यायचं. सागर मात्रे गोलंदाजी करत असताना बात करण्याची संधी होती मैदानावर नितीन दर्डेकर, फलंदाज आनंद भोपी आणि दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकुर्ली संघाची धावसंख्या 28वा. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्रक्षक चेंडू खाली, झेल ड्रॉप होते, झेल घेण्याची संधी होती भगतवाडी संघाचा क्षेत्रक्षक उमेश, उमेशला झेल घेण्याची संधी होती मात्र झेल भूमीला दान होत आहे. बऱ्याच वेळ चेंडू हवेमध्ये होता आणि अंदाज घेता आला नाही, अंदाज बांधता आला नाही आणि झेल ड्रॉप होते. एंड ऑफ दी ओव्हर, तीन षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये अमर केनीनं 16 धावा, गणेश सोनावण्यानं 8 धावा देत एक फलंदाजानं बाद केला स्कोअर कार्ड. गुणतालिका तिसरा षटक फेकणारा सागर मात्र गोलंदाजानं 6 धावा दिल्यात, एक फलंदाजानं बाद केले, 18 चेंडू संपलेत आणि 19 धावसंख्या. प्रथम फलंदाजी करत असताना बॅटिंग पॉईंट ऑफ चा आपण विचार केला तर फलंदाजी करणारा दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली संघाची धावसंख्या होती 30 धावा, 3 गडी बाद. अचूक स्कोरिंग प्रतीक कलमेलकर आमच्या समेत चिंचोळीचे आमचे स्कोरर, त्यानंतर ओम चौधरी खोट आम्हाला अचूक माहिती पोहोचवत असताना सचिन वास्कर स्पोर्ट्स कोंडेवालच्या मैदानावर प्रतीक कलमेलकरनं आम्हाला चांगली साथ दिली होती, त्यांच्या समेत एमसी स्कोरर संदेश शेळके सुद्धा होते. तर सामन्याकडे आपण पुन्हा एकदा वळूया, सामन्याकडे पुन्हा एकदा आपण वळूया. संघ नायकानं ज्याला प्राचारण केलं तो गोलंदाज येतोय, गणेश सोनावणे, गणेश सोनावणे भगतवाडी एक्सप्रेस घरच्या मैदानावर कोणती कामगिरी करेल चिंतेचा विषय बनलाय फलंदाजी करणारा दोस्ती स्पोर्ट्स अकोली संघाला. स्ट्रायकर आहे फलंदाज आनंद भोपी, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील, पंचांचा इशारा, बॅट चिकणा, सुरेख यष्टी रक्षण, चौथा गडी बाद झालाय फलंदाजी करणारा अकुर्ली संघाचा. तर ज्या मान्यवरांचे इथे आगमन होते ते सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेब माणगर यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही दोस्ती स्पोर्ट्स क्लब अकोले यांच्या वतीनं सहर्ष सहर्ष स्वागत. मैदानावर फलंदाज, सामन्या क्रमांकाचा स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप असलेला फलंदाज, मजबूत शरीरयष्टी असलेला फलंदाज प्रथमेश उर्फ बाळा या नावानं ओळखला जाणारा फलंदाज, प्रत्येक चेंडूवर षटकार मांडण्याची क्षमता आहे, मोठे फटके केले त्याचं मिशन आहे, त्याचं विजन आहे आणि त्याचं प्रोफेशन आहे तो फलंदाज बाळा स्ट्रायकरला. पहिल्या चेंडूवर ताकदीचा वापर, गॅम शॉट, सीमा रेषेकडे डीप लॉंगवनचा क्षेत्ररक्षक आला होता एक्स्ट्रा कवर सीमा रेषेकडे आणि बाळा या फलंदाजांना मात्र एक धाव पूर्ण केले, आपलं खातं उघडलंय. धावसंख्या ती 31 या धावसंख्येवर, संघाची धावसंख्या येते 31, दोस्ती स्पोर्ट्स अकोली संघ पहिल्या सत्रामध्ये खेळतोय, धावसंख्या 31. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश सुनावणे, राईट अँड मोड विकेट, हा चेंडू आहे अप्रतिम गोलंदाजी करत असताना पंचांकडे अपील करतो, पंचांचा कोणता इशारा येत नाही, डॉट चेंडू आपल्याला पाहिला म्हणजे इथं चेंडूची सांगता होताना डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग, इन साइड डी सर्कलला शॉर्ट फाईन लेग, ऑन साइडला एकूण चार क्षेत्रक्षक, तर क्षेत्रक्षणाचं जाळं स्वतः गोलंदाज क्षेत्रक्षणामध्ये चेंजेस करत असताना फील्ड रिप्लेसमेंट संघाचा प्रमुख खेळाडू अमर केनीला ज्यावेळी आपण पाहिलं असेल ज्याला मिड ऑफ मधून मिड ऑनला नेलं, एक वेगळी व्यूहरचना. गणेश सोनावणे तयार, ताकदीचा वापर, चेंडू दिला गोल, चेंडू सी मारिशा बार, वेगानं पिकअप स्ट्रोक, वॉट अ सुपर, चार धाव. जाऊया आपण
सामन्याकडे गणेश सोनावणे गोलंदाजी करत असताना रसुरेख सुरुवात करून दिले. फलंदाज नितीन धर्नेकर अजूनही मैदानावर आहे. चौथ्या क्रमांकाचा फलंदाज हंसले गिलंगळे पिकवतो. वेगाने स्टेट टू द मिड विकेट क्षेत्ररक्षक मित्रांनो चेंडूच फेकी होईपर्यंत फलंदाजाकडे वेळ होता. प्रथमेश आणि नितीन धर्नेकर फलंदाज मैदानावर. धावसंख्या ती 36 धावा. चौथं षटक एकूण पाहिलं असेल मार्गस्त असताना गणेश सोनावणे संघाचा प्रमुख गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या. एका फलंदाजानं बाद केलं होता. त्यानंतर गणेश सोनावणे पुन्हा एकदा आपल्या संघाला रिकव्हर करत असताना 32 स्कोर्स अखुरली. संघाची धावसंख्या आहे ती 1 धावा 36 धावा. राईट आर्म मध्ये विकेट. प्रथमेशसाठी हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्रचक चेंडू कावली मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू अडवला जातोय आणि तोपर्यंत फलंदाज 1 धावा पूर्ण करसा नकार दिलाय प्रथमेशनं. तर एंड ऑफ द ओव्हर. चार षटकांचा सामना किंवा 5 षटकांचा सामना असताना 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 37 धावा. छानच्या वाट्याला प्रथम फलंदाजी आले. ती संघाची धावसंख्या आहे ती 32 स्कोर. अकोली संघ पोहोचलाय 37 या धावसंख्येवर. ज्याचं इथे आगमन झालंय काही दिवसानंतर आपण नेहऱ्याच्या मैदानावर एक मोठी स्पर्धा पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी गेट संघ नेहरे यांच्याकडून एक मोठी स्पर्धा आणि त्यांचे आयोजक आदरणीय अनिल पाटील साहेब साहेबांचे ओनर्स त्यानंतर आयोजक मयूर पाटील उत्तेज पाटील यांचं इथे आगमन झाले. ना नावासाठी ना मोठेपणासाठी, कारण अनिलजी पाटील साहेबची स्पर्धा फक्त ठेवतात नेहरे गावातील तरुण वर्गांसाठी. तर त्यांचं इथे आगमन झाले. तर साई बोरवेलचे मालक आणि छत्रपती शिवाजी गेट संघ नेडे यांच्या वतीनं 25 मार्च पासून सर्वात पाटील साहेबांना विनंती करतो. त्यांच्या समेत आयोजक मयूर पाटील साहेबांतील उत्तेज पाटील असतील. आपल्याला विनंती आहे आदरणीय अनिल पाटील साहेब साई बोरवेलचे ओनर्स यांचे इथे आगमन झाले. तर मी त्यांना विनंती करतो या स्पर्धेच्या आमच्या आयोजक राजशेट ठाकूर विजयशेट ठाकूर यांच्याकडून आपल्याला विनंती का आपण व्यासपीठावर यायचं आणि या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. छत्रपती शिवाजी गेट संघ नेहरे यांच्या वतीने जी 25 मार्च पासून स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचं आकर्षण असणार आहे. प्रेक्षकांसाठी वायफाय झोन हे फ्री असणार आहे आणि बाउंड्रीला LED लाईट्स आपल्याला पाहायला मिळेल. ते या स्पर्धेचं वैशिष्ट्य. तर आपण या स्पर्धेचं वैशिष्ट्य पाहिलं 32 स्पोर्ट्स क्लब अकोलीच्या वतीनं. ही स्पर्धा तुम्हाला पूर्ण विश्वामध्ये पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून. www.worldtennisinc.in चे CEO राहुल उल्वेकर आणि त्यांची पूर्ण टीम ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पूर्ण वेळ देत आहे. त्यांचे सुद्धा आम्ही आभार मानतोय. तर एकूण 4 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचा षटक फेकला. गोलंदाज स्वप्नील भुजंग आपल्या संघाला सावरेल का प्रथमेश सारखा फलंदाज नितीन धर्नेकर सारखा फलंदाज आपल्या संघाला मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करून देईल का. धावसंख्या 37. संघाची धावसंख्या 37. राईट आर्म मध्ये विकेट. प्रथमेश साठी हा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू उचली घेतो मेन अंपायर जावेद परीख साहेबांना आम्हाला सांगितलंय का चेंडू अवांतर आहे. क्रिकेटच्या नियमानुसार हा चेंडू अवांतर घोषित केलाय. अंपायर सिग्नल वाईड बॉल +1 स्कोर ट्रान्झॅक्शन गुणतालिका आम्हाला सांगते. मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना अकोली संघ पोहोचला 38 या धावसंख्येवर. गणेश सोनावण्यानं 7 धावा दिल्या आहेत. गणेश सोनावणेची आपण उत्तुंग कामगिरीचा आढावा पाहिला. 2 षटक फेकलेत. अप्रतिम गोलंदाजी दाखवली. प्रथमेशसाठी हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. मिस फील चेंडू नीची दा डीप थर्ड मॅन फायली दोन क्षेत्राच्या मध्ये. चेंडू 4 धावेसाठी. प्रथमेशांचे सख्य बंधू संतोष पाटील आमच्या स्पर्धेचे आयोजक 12वे खेळाडूचे रूपण त्यांच्या चेहऱ्यावर हास्य. चेंडू 37वा बार. चेंडू सीमा बार शॉट लाइक दैट. यस इज द स्कोर 6 रन. आज गोलंदाजाला सोडणार नाही आणि एक मोठा फटका दाखवला. संतोष पाटील असं वातावरण मात्र राजशेट ठाकूर यांच्या चेहऱ्यावर थोडीशी नाराजी. याच्या मागचं रहस्य का असेल सामन्याकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. प्रथमेशसाठी
चेंडू वर दोन षटकार एक चौकार त्यानंतर सलग दोन षटकार वेगाने धावसंख्या पुढे सरकत्या प्रथम फलंदाजी करत असताना 32 स्पोर्ट्स अकुर्ली संघ 50 रन्स कंप्लीट अर्धशतकाची वर्दी लागत्या धावसंख्या येते 54 धावा फलंदाज प्रथमेश षटकारांच्या हॅट्रिक वर प्रेक्षक वर्ग खुश झालाय प्रथमेशची खेळी पाहून असं वाटतंय पाकिस्तान संघाचा इंतजामला आपण पाहिलं असेल मजबूत शरीर असते आणि प्रथमेशनं प्रेक्षकांची मन जिंकले अप्रतिम खेळे षटकाराच्या हॅट्रिक वर असेल प्रथमेश क्षेत्ररक्षक चेंडू खाली फलंदाज बाद पारितोषिक आलंय संदीप पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं बंपर प्राइस बाळा या फलंदाजासाठी संतोष पाटील आमचे त्यांचे सत्य बंधू त्यांच्या चेहऱ्यावर हास्य राशीद ठाकूर नाराज काय याच्या मागचं रहस्य काय समजलं नाही राशीद ठाकूर आम्हाला सांगत असताना त्यांना फायटिंग स्कोर कडे वाटचाल करायची ते आयोजक आहेत म्हणून ते नाराज आहेत तर विजयच ठाकूर सुद्धा आयोजक आहेत ते खेळाडू मैदानावर होत्या तर मंचावर व्यासपीठावरचं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल साई गोरवेंचे मालक अनिलजी पाटील साहेब छत्रपती शिवाजी गेट संघ नेहरी यांचे यशस्वी आयोजक मयूर पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती असेल उत्तेज पाटील साहेब आपण सुद्धा यायचंय शेवट गोड केलाय या सिस्टर्स नितीन दर्डेकर यांच्या बॅट मधून षटकार संदीप पाटील साहेब अकुर्ले यांच्याकडून नितीन दर्डेकर या फलंदाजासाठी 2000 रुपये बक्षिसांचा वर्षाव पैशाचा पाऊस जो पैशाचा पाऊस केवळाच्या मैदानावर राशीद ठाकूर याने अकुर्ली संघावर केला होता आणि तो पाऊस जोरदार टाळे झाले पाहिजेत अकुर्ली संघासाठी धावसंख्या वेगाने पुढे सरकते 60 धावा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता बॅटच्या पट्ट्या छंडवल्याने फलंदाज बाद विकेट नंबर 6 सहावा गडी बाद आहे 6-0 60 या धावसंख्येवर 7 फलंदाज बाद 61 धावांचं लक्ष विजय ठाकूर मैदानावर उतरतील कारण त्यांची गोलंदाजी हे त्यांचं शस्त्र आहे फलंदाजी करत असताना निराशा दाखवली प्रथमेशनं काय फलंदाजी केलंय संतोषजी पाटील यांचे सख्य बंधू आमच्या स्पर्धेचे आयोजक अप्रतिम फलंदाजी बंपर प्राइस झाले आम्ही निश्चित अनाउन्समेंट करू आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब महाकर यांची सुद्धा उपस्थिती त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमच्या आयोजक विकास तलेकर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण स्वागत करायचंय साई गोरवेलचे मालक आणि छत्रपती शिवाजी क्रिकेट संघाचे यशस्वी आयोजक मयूरजी पाटील साहेब आणि अनिल पाटील साहेब यांचं सुद्धा आपण स्वागत करायचंय तर प्रकाश पाटील साहेब मानकर यांचं स्वागत करत असताना जोरदार टाळ्या वाजून आपण मान्यवरांचं स्वागत करायचंय यानंतर होणारा सामना उमरोली संघाचा संघनायक आणि आधी संघाचा संघनायक पुढचं स्वागत साई गोरवेलचे मालक ज्यांच्या प्रयत्नानं नेरेगावमधील होणारी 25 मार्च मध्ये स्पर्धा जे अनिल पाटील साहेब यांचं सुद्धा स्वागत करत असताना आमच्या स्पर्धेचे आयोजक अनिल पाटील साहेब यांना नेरेगावातील तरुण दिलं होतं नाईट स्पर्धा ठेवण्याचा आणि पुन्हा एकदा 2016 मोठी स्पर्धा आपण नेरेगावमध्ये पाहणार आहोत पाहायला विसरू नका मयूर पाटील साहेब यांचं सुद्धा इथे आगमन झालंय त्यांना मी सुद्धा विनंती करेन मयूर इलेक्ट्रिकलचे ओनर्स मयूर पाटील साहेब आपण सुद्धा यायचे उमरोली संघ आणि आदेश संघ अंतिम कॉल असेल नाणेफेकीसाठी आपण यायचंय 61 धावांचं लक्ष दोस्ती स्पोर्ट्स अकुर्ली आणि त्यांच्या समवेत खेळणारा RCC भगतवाडी संघ सामना कोण जिंकेल विजयाचा झेंडा कोण फडकवेल शेवटच्या क्षणापर्यंत कडवी झुंज कोण देईल शौर्य धैर्य पराक्रम कोण दाखवेल दुनिया माने छोरों को कोई न माने कमजोरों का जो संघ चांगला खेळ सह दाखवेल तो संघ हा सामना जिंकेल तर ऐकूया धावत वर्णन 30 चेंडूमध्ये 61 धावांची गरज घरच्या मैदानावर खेळणारा RCC भगतवाडी आणि त्यांच्या समवेत खेळणारा हा विजयकांचा संघ 30 स्पोर्ट्स अकुर्ली संघ तर ऐकूया पुन्हा एकदा धावत समालोचन काका मात्र यांच्याकडे मी घेऊन जातोय 30 चेंडू आणि 61 धावांची गरज धन्यवाद सागर तर अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी प्रति चेंडू साधारणतः 2 धावांची गरज आहे RCC भगतवाडी संघाला कारण 12.20 प्रतिषटक जर धावा आल्या तरच निश्चित
आरसीसी मगरवाडी संघाला एक मोठं लक्ष गाठता येईल. तर क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, अतिशय खेळ असं म्हटलं जातं, म्हणूनच आपण करोड भारतीय या क्रिकेटवर फार मोठा प्रयोग करतो. या दरम्यान आपण पाहणार आहोत पुढचा सामना मुरली विरुद्ध गावदेवी आदई या दोन संघामध्ये. प्रेक्षकांच्या आदई संघाचा संघाने आपण लगेच संपर्क साधा, अन्यथा आपल्या पेनल्टीला सामोरं जावं आहे, त्याची आपल्याला नंबर विनंती करण्यात आहे. आपण लगेच संपर्क साधूया. वैया मैदानाकडे खेळाचं दुसरं सत्र आणि या उत्तरार्धमध्ये आपण पाहणार आहोत हे लक्ष आरसीसी भगतवाडी संघ काढणार का, कारण ही धुळाधार फलंदाजी आपल्या पाहायला मिळाली. फलंदाज आपण पाहायला भेटत यावी ज्याने तुफान फलंदी केली होती. फलंदाज रत्नेश ज्याला पाळा नावाने संबोधलं होतं, त्याने तब्बल 6 चेंडूमध्ये 18 धावांचं योगदान दिलं होतं. तर सचिन याने 6 चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान दिलं आणि या धावसंख्येच्या आधारे एकूण धावसंख्या आली ती 6×7. पहिले षटक आपण पाहणार आहोत. या ठिकाणी दोस्ती स्पोर्ट दाखवली, त्यांच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा संपत आहे. आज आमचं जर संपूर्ण मैदानाचा विचार केला, तमाम क्रिकेटर्स या ठिकाणी पूर्णपणे पाहायला मिळतात जे या मैदानामध्ये सामन्याची मजा घेत असताना. अतिथीगृहामध्ये देखील आपण पाहिलं तर अनेक मान्यवर या ठिकाणी पाहिजे, त्या सर्वांचं पुणे हार्दिक स्वागत करेल. वैया सामन्याकडे पहिले षटक घेऊन येतात दोस्ती स्पोर्ट. नवीन परवले लेफ्ट हॅम ओव्हर विकेट 12 केला होता. यावेळी चेंडू बॅटच्या पडत गेला, चेंडू आपण पाहता निश्चित वाडीश लॉग ऑफ सेटामध्ये आणि यावेळी मात्र चेंडू सेवापर होतोय. 45 चौकारासाठी 4 धावांच्या संघाला फलंदाज होता या ठिकाणी राजू लिंगत, त्याने आपलं खातं उघडून 4 धावांनी. या ठिकाणी सुरेख सुरुवात केली ती फलंदाजी, 4 धावा मिळतात त्या संघाला. पुढचा चेंडू बॅटच्या पट्ट्यात गेला, चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न केला. क्षेत्रेश गावंड पाहता स्क्वेअर लेगला डिप स्क्वेअर लेगला क्षेत्रेश चेंडू येतो. यस्टेच्या हातामध्ये चेंडू विसावतो येतो. म्हणतात एक धाव मिळते ती राजूला. राजूची वैयक्तिक धावसंख्या वाढते, धावसंख्या येते ती 5 संघाची धावसंख्या 1 ने पडू शकते. सामना करेल मात्र फलंदाज अमर केणी. आपण पाहता एक अष्टपैकी खेळाडू या ठिकाणी आरसीसी भगतवाडी मगाही सांगितलं होतं की जो आज आपल्यामध्ये खेळाडू आपण पाहताय स्वर्गीय रुपेश भगत याच्या नावाने ही क्रिकेट स्पर्धेचा संघ खेळताना कामाला घेतला. गेले कित्येक वर्ष या खेळाडूची आठवण करण्याकडे एक अतिशय चांगला क्रिकेटपटू होता, सर्वांना आवडणारा खेळाडू होता. आणि आपण पाहिलं बांठ्या विद्यालय नवीन बनवेलचे हा भगत परिसरामध्ये फार मोठं नाव होतं त्या खेळाडूचं आणि तो संघ या ठिकाणी त्याच्या नावाने खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू चेडू जबरदस्त चौक आपण पाहताय. डेप एक्स्ट्रा पॉईंट क्षेत्रामध्ये चेडूला सीमा पटवलाय. खंडपली चौरा बंदुकीच्या गोळीबळ चेडूचा मारला 4 धावांसाठी. एक विशेष सूचना आदि संघाला, अंतिम कॉल आहे. हे षटक संपण्यापर्यंत आपण जर या ठिकाणी 2 धावांची आपल्या पेनल्टी मिळेल याची नोंद घ्या. आदि संघ गावदेवी मैदानाकडे आपण पाहता आमच्या अतिथी कक्षामध्ये ग्रामीण सदस्य सुखापंचे अनुरामजी केळी साहेब यांच्या या ठिकाणामध्ये, त्यांचं देखील स्वागत करूया. दरम्यान हा चेंडू बचावतो रूपाने खेळू काढला, चेंडू मात्र गोलंदाज स्वतः गेलाय. सेल्फी मिळवतो क्षेत्रामध्ये क्षेत्राचे चेंडू गोलंदाज आणि या ठिकाणी कोणती धाव नाही, धावसंख्या धावपल करायला पाहायला मिळते. धावा या आतापर्यंत आपल्याला पाहिला त्या 9 धावा. समीकरण आपण पाहताय, येणारे 26 चेंडू आणि 52 धावा. आमचे गुणरेखक प्रतीक करमकर या ठिकाणी पाहिलं तर चांगली गुणरेखक करत असता. सम्राट कुमारी आमचे निश्चितच पाहुणे गुणरेखक, तर ओम चौधरी आमचं रेग्युलर घोटचे गुणरेखक आपल्याला पाहायला मिळतात. त्या दरम्यान नवीन परवेल लेफ्ट आप ओव्हर द विकेट बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतलाय. मात्र क्षेत्रेश आपण पाहिलं बाळा याच्या हातामध्ये चेंडू जात आहे, तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. जेव्हा आपण पाहिला तो कबूल क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. संघाला डबल अंकात धावत पोहोचतो येतो. आरसीसी भगतवाडी संघ बिनबाद धावा धावतो करीत त्या 10 25 चेंडू 1 धावा. फलंदाज राजू खेळतो वैयक्तिक 5 धावसंख्यावर, अमर त्याला 7 येतोय. अमर घेणे वैयक्तिक 5 धावसंख्यावर. पहिले षटकाचा आपण विचार केला तर हे षटकाचं संपूर्ण दोस्ती स्पोर्ट्स आकृतीचं हे षटक थोडंसं महागडे षटक आपल्याला पाहायला मिळतं, कारण वर्धित षटकामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज चांगला गोलंदाज मानला तो यावी. गोलंदाज लेफ्ट आर्म ओढून घेईल. बॅटच्या पट्ट्याच्या चेंडूला यावी भिरकावून दिलाय. लॉफ्ट शॉट ज्याला म्हटलं तर भिरकावून दिला जो चेंडू आपण पाहताय लांबा क्षेत्रामध्ये. मात्र क्षेत्रशी यावी चेंडू येतोय, चेंडू पकडतोय, गोलंदाज हातामध्ये चेंडू विसरतोय आणि अशा प्रकारे पहिलं महागडे षटक संपतोय दोस्ती स्पोर्ट्स आकृतीच्या माध्यमातून. पहिलं षटक 11 धावा धावपळ करायला, हे षटक होतं गोलंदाज अलंकारचं. अलंकार 1 षटक 0 देता 11 धावा आणि कोणतीही त्याला सफलते नाही आहे. राजू खेळतोय वैयक्तिक 6 धावसंख्येवर, जेवढे 1 चौकार, तर अमर केणी खेळतोय वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. समीकरण आपण पाहणार आहोत, येणारी 4 षटकं म्हणजे 24 चेंडू आणि 50 धावा. लक्ष जर आपण प्रतिषटकाचा आपण विचार केला तर प्रतिषटक या ठिकाणी नाही शिदर 12.50 ची सरासरी आवश्यक आहे. सुरुवातीला आपण पाहिली होती तर 12.20 ची गरज होती, मात्र निश्चित धावगती वाढली ती आरसीसी संघाच्या बाजूने. मात्र क्रिकेट
अनिश्चित खेळ समजला होता आणि या क्रिकेटवर करोडो भारतीय आपण प्रयोग करतो. आपण शाळा कॉलेजमध्ये नेहमी शिकतो की राष्ट्रीय खेळ म्हणून आपण हॉकीची निवड करतो, आपल्याला शिकवलं जातं. पण काळ बदलला, कारण हॉकी आता आपण 8व्या क्रमांकावर आणि मात्र आपण क्रिकेटचा विचार केला तर आपण पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपण नेहमी पाहायला मिळतो. त्यामुळे निश्चितच आंतरराष्ट्रीय खेळ म्हणून क्रिकेट करायला हरकत नाही, कारण आपण पाहतो आपला एक छोटासा मूल 2 वर्षात झालं की त्याचे वडील त्याच्या हातामध्ये प्लास्टिकची बॅट देतात, एक चेंडू देतात आणि सांगतात की तू आता क्रिकेट खेळ. आणि त्याच्यामध्ये सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, निश्चितच विराट कोहली किंवा महेंद्रसिंग धोनी जे स्वप्न ते पाहतात. वडिया मैदानाकडे गोलंदाजीमध्ये बदल नवीन षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज विजय ठाकूर जे आमचे आयोजक आहेत, यावेळी पाहूया मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेकडून गोलंदाजी करतील. तर क्षेत्रशी विरोधक आपण पाहिले तर 3 क्षेत्रचे 30 चार सरकार जमा आहे आणि राजू लिंगायत या ठिकाणी निश्चित या ठिकाणी आपण पाहिला की कोणती चेंडू चेंडू नाही आहे. वर्ल्ड मैदानाकडे यावी छोट्या रत्ने गोलंदाजी करतात विजय ठाकूर. हा चेंडू नागपूरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न करतो, ऑन साईडला फिरकायचा प्रयत्न करतो, शॉट पाय गेला. आता बॅट चेंडूचा कोणता संपर्क उरलेलं काम जस्टिशन पूर्ण करतोय. रिझर्व चेंडूची सांगता होते क्षेत्रजी विरोधक आपण पाहिले तर शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गोली आपण पाहत आहे. 100 पॉईंटला कोणताही क्षेत्रशक नाही आहे. डॉक्टर फनसाठी एक डीप एक्स्ट्रा कवर आणि क्रीडा व्यूहरचना यावी. बॅटच्या पडलेल्या चेंडूला बिरकावून दिला आहे. क्षेत्रशक चेंडू येण्याचा प्रयत्न करतोय, मात्र यावी छेड सुटतोय. एक छोटासा खेळाडू होता आणि या दरम्यान मात्र 2 धाव मिळतात आणि या 2 धावांच्या मदतीने धावपलक पुढे सरकतोय. राजू याची वैयक्तिक धावसंख्या 2 ने पुढे जाते, त्याची वैयक्तिक धावसंख्या 7, संघाची 8 धावसंख्या, तर संघाची धावसंख्या येते ती यावी 13 ही अशुभ धावसंख्या देवी मांडलं तर या अशुभ धावसंख्येत विराजमान RCC फक्त थोडे संघ खेळतोय. फलंदाज राजू ठाकूरे फलंदाज नैसर्गिक गुणवत्ता असणारे खेळाडू म्हणून म्हणला तर आक्रमक फलंदाज असं त्यांची नेहमी वर्णन करतात. तर गोलंदाज जर आपण पाहिला तर गोलंदाज देखील ठाकूरे हे नेहमी आक्रमक पाहायला मिळतात. आणि या दरम्यान नाणेफेर संपर्क झाला की जय हनुमान अव मुरली विरुद्ध आवली आधी संघाने नाणेफेर जिंकले. संघनायक आणि 11 खेळाडूंचं स्वागत करूया. उच्च चेंडू नागपूरचा टॉप चेंडूवर खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र निश्चितच वाईट येतोय, कारण हा चेंडू आपण पहिला डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी आपले हात जमीन असत दर्शवले आणि दर्शवले आपल्या गोलरक्षकाला की हा चेंडू खराब आहे. एकूण धावसंख्या 1 ती वाढते, एकूण धावसंख्या देते अभिन बाद 14 धावा. शरीरात स्पर्श करतोय, चोरटी दाखवण्याचा प्रयत्न गोलंदाज विजय ठाकूर यांच्या हातामध्ये. चेंडू या ठिकाणी यष्टीचा वेध घेतोय आणि याला म्हणतात क्रिकेटमधली आत्महत्या. फलंदाज आपण पाहिलं तर RCC भगतवाडी संघाचा फलंदाज राजू याची ही आत्महत्या. एक गडी बाद धावसंख्या धावप्रकार आपल्या पाहायला मिळतोय ती यावी 14 धावा धावप्रकार पाहायला मिळतात. कारण शहरी विभागांचा आपण विचार केला तर क्रिकेटर झिरो थोडंसं आवाजाचं बंधन असतं, त्यामुळे DJ देखील बंधन आपल्याला पाहायला मिळतात. गाणी आपल्याला साधारणतः 10 पर्यंत पाहायला मिळते. नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय सागर म्हात्रे. एक गडी बाद धावा झाल्या तर 14 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अजूनही विजय लक्ष खूप दूर, कारण येणारे 21 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष प्रति चेंडू प्रति षटकं या ठिकाणी निश्चित धावगती वाढते. कारण ज्या पद्धतीने दोस्ती क्रिकेट संघ आकुरलेली जी फलंदाजी केली होती त्याच प्रत्युत्तर देताना मात्र RCC भगतवाडी संघ थोडंसं मानसिक दडपणाकडे खेळतोय. कारण या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसातल्या धावांचा उच्चांक नोंदवला 7 धावांचा, तर विजय ठाकूर यांच्या दोस्ती संघाने अतिशय सुरेख खेळपट्टी सुंदर असा आउटफील्ड आपण पाहता ज्या ठिकाणी 8 टॉवर्स, त्याचबरोबर संपूर्ण स्वर्गीय रत्नभाऊ ट्रॉफी, त्यानंतर बागकुळजण संघाच्या वतीने जे आयोजित केले असलं रेलिंग आणि या ठिकाणी जेव्हा रेलिंग पाहता दरम्यान हा चेंडू हलकसं तटवला आहे मॅडमच्या दिशेने फक्त 1 धावीसाठी. 1 धाव म्हणजे ती फलंद झाला आणि 1 धावेने धावसंख्येत सरकते पुढे ती 1 गडी बाद 15 धावा. 20 चेंडू 46 धावा. फलंदाजा आपण विचार केला तर या खेळासाठी सज्ज आहे नवीन अन्य फलंदाज सागर म्हात्रे. खेळासाठी सज्ज असेल या षटकाचा पुढचा चेंडू विजय ठाकूर अतिशय चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी सागर म्हात्रेसाठी जर आपण पाहिलं तर क्षेत्रक्षण शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट गली आपण पाहताय. शॉर्ट कवर 1 लॉंग ऑफ युरेशना दरम्यान पुढचा चेंडू डावीसाठी, कारण आपण पाहतो यष्टीरक्षक आपण थोडेसे जाडजूड त्यांना नेहमी म्हणत खात्यात त्या घरचे पाहिलं की हा चेंडू आपण यष्टीरक्षक धावू शकणार आहे. एक चौथी धाव घेतली आणि 1 धावेच्या मदतीने 16 धावा येतात. एकेरी दोरी धाव संघ धावेने काही बिघडू शकत नाही दोस्ती स्पोर्ट्सचं. दरम्यान या ठिकाणी मिळांच्या दिशेने चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारे संघाच्या आता पडणारे येणारी 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 25 धावा. प्रतिषटकाचा आपण विचार केला प्रतिषटक या ठिकाणी निश्चित 15 सरासरी ही धावसंख्या वाढते आणि त्यामुळे RCC भगतवाडी संघाच्या फलंदाजावर एक मानसिक दडपण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे.
दुसरीकडे दोस्ती स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर दोस्ती स्पोर्ट्स संघाने अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि विजय ठाकूर यांचं जे षटक होतं अतिशय चांगलं षटक, भेदक षटक टाकलं होतं. दिशेने टप्पा याचा पुरेपूर त्याने वापर केला, या खेळपट्टीचा वापर केला, फक्त 5 धावा दिल्या. सफलता त्यांना कोणती नाही. एकमेव सफलता जर आपण पाहिली तर धावचिक चरपणे बाजले, ही सांघिक यश होतं. गोलंदाजांना कोणती संधी नव्हती. तर पहिले षटक फिरणारा गोलंदाज होता अलंकार, त्याने मात्र थोडंसं महागडे षटक केलं, 11 धावा. पुढचा सामना क्रिकेट रसिको आपण पाहणार, जयमान उमरुली आणि गावदेवी आदई. शेवटचा सामना आपण आणि कैलास अशी दीपक आंबेवली या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार. मला सलग 2 वर्ष या स्पर्धेमध्ये, गतवर्षी 8 दिवस, यावर्षी 9 दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली. फार मोठं योगदान या ठिकाणी मिळालं. अर्थात याचं कारण आहे पनवेलकर, कारण माझी समालोची सुरुवात मी केली होती नेरेपाडेच्या मैदानातून, त्यानंतर बांठे विद्यान मैदान आणि त्यानंतर ह्या सर्व प्रेक्षकांनी आणि या खेळाडूंनी मला फार मोठं सन्मान दिलं आणि निश्चित मिळाली. वही त्यानंतर चेंडूला बेरकावलेला आहे. खणखणी षटकार 6 धावांसाठी, पहिला षटकार या RCC भगतवाडी संघाचा. कारण आपण पाहता डहाणू ते बांदा असा 720 किलोमीटर समुद्र किनारे, या समुद्र किनाऱ्यावर असंख्य कोळीवाडे बांधा आणि जेव्हा मच्छीमारीसाठी हे लोक मैदानात जातात तेव्हा फक्त एकुरा देऊन त्यांचा भरोसा होते या कोळी बांधवांचा. वळी मैदानाकडे पुढचा चेंडू, ज्यावेळी मात्र हवेमध्ये बांधा डीप एक्स्ट्रा कव्हरला चेतेश्वर चेंडू येतोय, मात्र हा छीर सुटतोय, जीवदान म्हणतो ते फल झाला आणि चेंडू मात्र आपण बांधाय जातो कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि पंचांचा रेषेत शानदार चौकार 4 धावांसाठी. 26 धावा धावपळकावर. सागर पात्र याची वैयक्तिक धावसंख्या पहिले षटकात चौकामध्ये 11 धावा, एक जबरदस्त फलंदाजी करत असताना जो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी आलाय, तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी येणारा प्रत्येक फलंदाज जर आपण गेला राहुल द्रविड असो, विराट कोहली असो, भारतीय संघाचा तसं तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाला फार मोठं महत्व असतं आणि या ठिकाणी निश्चित सागर मात्र चांगली काम करत आहे. एकूण धावसंख्या धावकाकडे येते ती 26 धावा. समीकरण आपण पाहणार आहोत, येणारे 16 चेंडू आणि 35 धावा. पुन्हा एकदा सागर मात्र तयार. गोलंदाज अभिजित या षटकातला पुढचा चेंडू फिरण्यासाठी नवीन पदव्या एम कडून, पुन्हा निश्चित डावीकडून. यावेळी माझा डावखर गोलंदाज आपल्या पहिल्या राऊंड विकेट मारा केला होता. यावेळी बॅटचा पट्टा चेंडू घेतला होता, डीप एक्स्ट्रा कव्हरला शेतीशेट यावेळी निश्चित येतोय. गोलच्या दिशेने चेंडू फेकतोय, तोपर्यंत 2 धावांच्या संघाला आणि या 2 धावांच्या मदतीने एकूण धावसंख्या येते 28. तर फलंदाज सागर मात्रे याची वैयक्तिक धावसंख्या 2 बदल, त्याची वैयक्तिक धावसंख्या 13. 15 चेंडू 33 धावा. समीकरणाचा आपण विचार केला तर निश्चितच मैदानावरचं समीकरण पूर्णपणे बदलत असताना मला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पुढचं चेंडू निश्चित, ज्यावेळी गुड लेन्स पडून चेंडू फेकला होता, अपील केलं होतं आमच्या यशस्वी संघाकडून, मात्र पंचांनी या ठिकाणी कोणताही निर्णय दिला नाही. फलंदाज सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये, कोणतीही धाव नाही आहे आणि या धावीच्या मदतीने धावसंख्या आपल्या निर्धाव चेंडूच्या मदतीने 14 चेंडूमध्ये 33 धावांचं लक्ष. 33 चेंडू मागे जर आपण पाहिलं तर साधारणतः 2.33 सरासरी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट, यांचा चेंडू मात्र पहिला क्षेत्राच्या चेंडूवर मात्र पुन्हा एकदा सूट केले. या ठिकाणी डीप मिड विकेट आणि शॉर्ट मिडमुळे चेंडू होता, एक जिंकण वाटत आहे. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर दोस्ती क्रिकेट संघ अकोली संघाचं क्षेत्रक्षण अतिशय जबरदस्त होतं, पण तिसऱ्या षटकामध्ये थोडस आळशी क्षेत्रक्षण पाहायला मिळतंय असं वाटायला लागलं. ओव्हर कॉन्फिडन्स हा क्रिकेट मधला जो आपण या ठिकाणी पाहतोय निश्चित, आणि हा ओव्हर कॉन्फिडन्स नेहमी क्रिकेटला असं मानलं जातं. केलं तर वाडीश लॉंगॉन क्षेत्रामध्ये मात्र अचूक क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे आणि अशा प्रकारे हे षटक समाप्त होते. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या धावपकी 30 धावा. आता मात्र येथे समीकरण 12 चेंडू 31 धावा. प्रति षटक आपण पाहिला तर 15.50 सरासरी अजूनही बाकी आहे. पण या षटकामध्ये पुन्हा एकदा तडपण वाढलंय. गोलंदाज पृथ्वीकरण जर आपण पाहिलं तर गोलंदाज होता अभिजित, त्याने या षटकात बांगडे षटक दिलं 14 धावा. क्षेत्रक्षण अतिशय खराब होतं आणि परिणाम या ठिकाणी आल्यात, मात्र विजय ठाकूर यांनी आपली गोलंदाजी अतिशय लावणी योग्य होती कारण त्यांनी षटकात फक्त 5 धावा दिल्या होत्या. मग जी आपला भाई या ठिकाणी कोलवाडीहून आले होते त्यांचं देखील या ठिकाणी तिथे स्वागत केलंय. या दरम्यान काळभैरव कळंबोली आणि आंबोली संघाच्या संघाने आपल्या विनंती आहे, आमच्या अतिथी कक्षाशी आपण तरी संपर्क साधा.
बढ़ना तीन षटक खेल समाप्त होता है। तीन षटक एकूण धाव संख्या धाव लगे तीस बारह चेटू एक धावा प्रति षटक पंद्रह पॉइंट पन्ना धावा जस अपन नोटो कि हिंदी समझ आमजे कि मुंबई खूब दूर दिल्ली काफी दूर मराठी आम्मी नी मोटो मुंबई खूब दूर यानी पाते आरसीसी भगतवाड़ी संघा दृष्टि ने मात्र जोपर्यंत शेवर चेडू टाकला जान नहीं तोपर्यंत निर्णय मात्र अपन को क्रिकेट पंडित व्यक्त करू शकत है। और यहाँ मैदान कहते स्वर्गीय राजीव गांधी मैदान नवीन भगतवाड़ी मैदान पर पुनः एकदा सर्व क्रिकेटर रसिकांच हार्दिक हार्दिक स्वागत। कलंबोली संघाच संघन एक आंबोली संघाच संघन एक अपना विनंती है आम अतिथि कक्षाशी अपन संपर्क साधु बढ़िया मैदान कहीं नवीन षटक घेन गोलंदाज करते हैं गोलंदाज पुनः एक यशस्वी गोलंदाज विजय ठाकुर होते अभिजीत सागर मात्रे अमरकिनी ये खेलने सज्ज अमरकिनी वैयक्तिक धाव संख्या अपन पाए तो मात्र यष्टीशक चेंडू का सुरेख करते हैं को चुकी अशा प्रकार दुसरा फलंदाज गए आरसीसी भगतवाड़ी संघाचार फलंदाज अमरकिनी या खेल समझ वैयक्तिक अपन पाला सहा चेंडू मध्य सात धावा एकदा दिला एक चौकार का समावेश क्रिकेट मध्ये पकड़ा खेल चिंगा खेल विभिन्न बैचेस नीचे जर मगर षटक विचार के संपूर्ण क्षेत्रक्षण निश्चित खराब क्षेत्रक्षण होता मत ज्यादा यष्टीशक काम अतिशय चांगल यष्टीशक मे केन्द्रबिंदू मानला था क्रिकेट का परिभाषे मे फलंदाजी कशी होते गोलंदाजी कशी करते क्षेत्रक्षण कशी करते पूर्णपणे रेखांकन हा यष्टीशक करतो महेंद्र सिंह धोनी सारा एक जबरदस्त यष्टीशक आज भारतीय संघाच निश्चित नेतृत्व करू शकला। बोलिया मैदान कड़े पुनः एक नवीन फलंदाज मे ये उमेश पाटे दोन मिनट बाद धावा धावत अपना पाया मिलता तीस धावा समीकरण बनते अकरा चेंडू एक तीस धावा उमेश मात्रे एक आक्रमक फलंदाज तीसरा क्रमांक यादी चौथा क्रमांक फलंदाज ये सामने तैयार होता है। मुंबई प्लेस साइड यशस्वी गोलंदाज विजय ठाकुर पुनः एक तैयार पहली सफलता मिली विजय ठाकुर पंच डावीकड़ विजयाता सुरेश चेंडू गोल्डन स्पटर चेंडू पकड़ टाकल चेंडू टप्पा पड़ला बाहर निघाला यष्टीशक अतिशय चांगली कामगिरी ये निर्धाव चेंडू तीस चांगता होते दा चेंडू एक तीस धावा दा चेंडू एक तीस धावान लक्ष्य पुढ़ चेंडू विजय पुनः एक चेंडू जो लाइनीत नहीं खेल का प्रयत्न किया पदत आलित्य ज्यादा फुट वर्क इंग्लिश मे पदत आलित्य जर तुम्हें ज्यादा टाकले चेंडू या पूर्ण अभ्यास करो निरीक्षण करो फलंदाजी दा निश्चित लाइनी खेलने का प्रयत्न करना पाजे मात्र आम ग्रामीण खेला अशा प्रकार की फलंदी करता अपने पहाय मिलत नहीं है। समीकरण बनते नौ चेंडू एक तीस धावा पूछा चेंडू सुरेश चेंडू सुरेश गोलंदाजी निश्चित कौतुक करा लगे विजय ठाकुर जगह विजय ठाकुर फार वर्षापस अतिशय बारीक शरीरष्टी खेलाड़ू अपन पाला होता स्वतः आयोजक है मतलब खेल मैदान मे आम्मी मैं एकेरी नाम बोलू शको कारण निश्चित निश्चित हा चेडू उंची दिल्ली चेडूला क्षेत्रक्षक मात्र पाता है लॉन्ग ऑफ क्षेत्रक्षक काम तमाम करते हैं षटका मे दूसरे फलंदाज बात करना विजय ठाकुर यशस्वी होता है। संजीवजी पाटिल विजय ठाकुर जे दोन पारितोषिक दोनों हजार रुपया पारितोषिक है तो विजय ठाकुर ओख क्रिकेटर से तुम्हें विसरु गए ऑस्ट्रेलियन संघा जो ब्रेटली नवाने ओखा तो विजय ठाकुर ब्रेटली नवाने ओखल जाए काल विजय ठाकुर एक षटक या षटका में एक धाव दिल दोन फलंदाज बार डब्बल दोन षटक गोली दोन षटक दोन षटक शून्य सहा धावा दोन फलंदाज अतिशय चांगली कामगिरी ती विजय ठाकुर आता मैं समीकरण बनते सहा चेडू तीस धावा सहा चेडू तीस धावा खरतर पांच षटक आवश्यक आरसीसी भगतवाड़ी संघाच्या दृष्टीने मात्र एकूण खेलपट्टी और मैदान सा जर अंदाज अपने घेता तो खेलपट्टी नेहमी सात दिल्ली ती गोलंदाजा ज्या गोलंदाजी अचूक टप्प्यार गरजे गई निश्चित चांगली संधि मारे पुढ़ सामना क्रिकेट जय हनुमान उमरली विरुद्ध गावदेवी आदई या दोन संघा पुनः एक घर मैदान पर गावदेवी आदई संघ खेल पाया मिले सहा चेडू तीस धावा अंतिम षटक अपने पाया मिलते हैं पांच षटक गरज है पाया संघ ने को हाथ मे जबरदारी संपूर्ण गोलंदाजी नवीन पटवेल एन कर हाथ चेडू ये
तत्पूर्वी आपण थोडीशी नजर या क्रिकेट स्पर्धेकडे टाकूया. या संपूर्ण स्पर्धेचं कव्हरेज WTC राहुल उलेकर ज्यांचं फार मोठं योगदान, गतवर्षी चौकच्या मैदानातून त्यांनी सुरुवात केली होती आणि आज संपूर्ण ठाणे, डोंबिवली आणि त्याचबरोबर रायगड या आणि अलिबागपर्यंत या राहुल उलेकर या छोट्या किंवा मुलाने 21 वर्षाचा हा तरुण इंजिनियर आपल्या पाहायला मिळतो ज्याने फार मोठं योगदान दिलंय. ओम चौधरी आमचे गुणरेखक यांना विनंती आहे की आमच्या अतिथी कक्षाशी संपर्क साधा. तर इंडिया क्रिकच्या माध्यमातून वैभव पेटा आम्हाला खालडीच्या मैदानामध्ये आम्ही पाहिले होते, त्याचबरोबर संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये त्यांचं फार मोठं योगदान, आज रायगड जिल्ह्यामध्ये फार मोठं योगदान आहे. स्वर्गीय राजीव गांधी मैदान भगतवाडी अथवा नवीन पंजाब मैदान आम्ही स्वागत करतोय आणि वर्ल्ड मैदानाकडे 6 चेंडू 30 धावा या ठिकाणी 32 स्पर्धा बाजूने 10% अजूनही आपण अपेक्षा करतो. RCC भगतवाडी संघाची अंतिम षटक गोलंदाज क्षेत्रात नवीन पंजाबकडून आणि सामना करतोय फलंदाज सागर म्हात्रे. पहिल्या क्षेत्राची विरचना या ठिकाणी सजवली जाते, ती फलंदाज आपण पाहतोय. यावेळी डावखुर फलंदाज खेळण्याची सज्ज आहे सागर म्हात्रे. उजवी फलंदाजाकडे फलंदाज माफ करा खेळण्याची सज्ज आहे. वैयक्तिक 15 धावसंख्येवर लेफ्ट आर्म राऊंड विकेट पार केला होता हा चेंडू हवेमध्ये, मात्र आपण पाहता चेंडू सीमा पार जातोय आणि एक शानदार षटकार या ठिकाणी वाल्डिश लॉंगॉन शिवाजीवडे 6 धावांसाठी 6 धावांच्या मध्ये 19 धावसंख्या दाखल घेते ती 37. आमचे संदीप पाटील जर आपण पाहिलं गेले 7 ते 8 वर्ष मी पाहतोय टायमिंग शॉट हे त्यांचं ठरलेलं होतं. आ देखील जरा किसमे कितना है दम आणि या ठिकाणी फलंदाज दाखवून दिलं, षटकार मारला होता म्हणजे अजूनही सामना न संपल्याची चुणूक या ठिकाणी दिली होती ती फलंदाज सागर म्हात्रे खेळतो. 8 चेंडू मध्ये 21 धावांची गरज सम या विकेट असताना. दरम्यानच्या चेंडू पुन्हा एकदा जबल सब 8 चेंडूच्या पाठीमागे मिड विकेट सिमाजीवडेकडे शानदार षटकार 6 धावांसाठी जबरदस्त योगदान फलंदाज सागर म्हात्रेचं आणि या सागर म्हात्रेची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली तर धाव पोहोचते ती 27 धावसंख्येवर 9 चेंडू आणि 27 धावविकेट आहे सागर म्हात्रे. 19 धावसंख्या धावपत्र आपल्या पाहायला मिळते, धावा येतात त्या 43. समीकरण येणारे 4 चेंडू 18 धावा. क्रिकेट आपण पाहतात प्रेक्षक हो तमाम प्रेक्षक या ठिकाणी जागे झाले असतील असं वाटत होतं एकतर्फी सामना जिंकणार का. आता क्रिकेटमध्ये नेहमी म्हणलं जातं निश्चित षटकारांच्या सलग 3 षटकार मारण्याच्या प्रतीक्षेवर आपण पाहायला मिळतात सागर म्हात्रे एक अतिशय जबरदस्त फलंदाज पाहूया. त्यांनी सांगितलंय एक धोक्याचा इशारा दिला 32 स्पोर्ट्स संघाला की हा सामना संपलेला नाहीये आणि प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळते. आमचे समर्थक दोस्ती स्पोर्ट्सचे देखील या ठिकाणी सूचना करत आहेत मैदानामध्ये की कशा प्रकारे गोलंदाजी कशाला पाहिजेत. गोलंदाज तयार पुन्हा एकदा चेतात आणि यावेळी मात्र आता मात्र फलंदाज पूर्ण पिडेपीड झाला फलंदाज धावची आणि बाद होतोय 3 धक्का बसतोय 14 धक्का बसतोय 43 धावसंख्या 4 गडीबाद धावा येतात त्या 43. नवीन फलंदाज गणेश सोनावणे समीकरण आपण पाहणार आहोत. येणारे 3 चेंडू 18 धावा म्हणजे 3 षटकारांची गरज आहे RCC भगतवाडी संघ. गोलंदाज चेतन ज्याने आपण पाहिलं होतं 2 सलग षटकार त्याच्या गोलंदाजीवर, त्यामुळे अजूनही या चेंडूवर जर षटकार आला तर सामन्यामध्ये एक उत्सुकता निर्माण होईल. पाहूया या ठिकाणी या चेंडूवर षटकार मारणार का फलंदाज खेळाडू संजय आहे तो पुन्हा एकदा सागर म्हात्रे. या षटकातला हा चेंडू सामन्याचं निश्चित समीकरण बदलवणारा यावेळी मात्र आपण पाहतोय चेंडू बाराच्या हवेमध्ये चेतेश्वर 3 चेंडूच्या बाटला करत होते बिडविकेटवर चेतेश्वरला सुरेश चेतेश्वर पाहायला मिळतोय फलंदाज मात्र बाद आणि अशा प्रकारे झुंजार खेळी होती. बचेंगे तो आर्मी लढेंगे सर सलामत तो पगडी पचास दाखवू दिलं सागर मात्र या भगतवाडी संघाचा, तो मात्र बाद होतोय त्याची वैयक्तिक धावसंख्या 11 चेंडू मध्ये 27 धावा आणि अशा प्रकारे या ठिकाणी मात्र सामन्यामध्ये पूर्णपणे वर्चस्व सिद्ध होतोय ते आपण पाहताय दोस्ती क्रिकेट संघ आकुर्डी संघाचा. मात्र सागर मात्रेसाठी एक तर जोरदार टाळ्यावर पाहिजे ज्याने अतिशय अडकट परिस्थितीत सुरेख योगदान दिलं. अभिजीतसाठी संदीप पाटील यांच्याकडून 500 रुपये आणि चेतनसाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आता मात्र 2 चेंडू आणि 18 धावा नवीन फलंदाज मैदानामध्ये तोशी
लेफ्ट आर्म ड्रॉप देके निश्चितच या चेंडू आपण उजव्या दिशेने या फलंदाज कट केलं चेंडूला मात्र बॅट चेंडूचा कोणताही संपर्क या ठिकाणी नाहीये. वेळेचं बंधन दोन धावांची पेनल्टी निश्चितच दोन धावांची पेनल्टी दोस्ती क्रिकेट संघ अकुरीला मिळते त्यामुळे येणारे समीकरण एक चेंडू 16 धावांचं आणि या ठिकाणी मात्र विजय संपादन करतोय अर्थात दोस्ती क्रिकेट संघ अकुरी संघाचा हार्दिक अभिनंदन. मात्र आरसीसी भगतवाडी संघाने जी या ठिकाणी निश्चितच